बनसोडेनंतर चालणार आता डोंगरे फॅक्टर डफरीन चौक परिसरात अतिक्रमणाचा दणका. आज शहरातील डफरीन चौक परिसरात असलेल्या चारचाकी गाड्या आणि पान टपऱ्यावर अतिक्रमण विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशाने उपायुक्त तैमूर मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग प्रमुख दत्ता डोंगरे यांनी कडक कारवाई केली आहे. अतिक्रमण करणाऱ्यांच्या मनात बनसोडेनंतर डोंगरे फॅक्टर परत एकदा दिसून येत आहे. या कारवाईमुळे अतिक्रमण करणाऱ्यांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सोलापूर शहरात अनेक ठिकाणी ही कारवाई सातत्यानं सुरूच राहणार आहे, याची अतिक्रमण करणाऱ्यांनी दक्षता घ्यावी. यावेळी अतिक्रमण विभाग प्रमुख दत्ता डोंगरे, सुफियान पठाण, अतिक्रमण कर्मचारी व अतिक्रमण पोलीस पथक तैनात होते. आज दिनांक 28/9 रोजी सोलापूर महापालिकेच्या एम ए रस्त्यावर जी गाड्या लावलेल्या होत्या, प्रती पार्क चौपाटी केल्यासारखे केलेली होती, तरी आज सदरच्या सर्व गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. किती एकूण किती गाड्या जप्त करण्यात आलेल्या? एकूण 6 गाड्या.